नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत जे बांधकाम मजूर आहेत त्यांना आवश्यक हत्यारे किंवा अवजारे खरेदीसाठी 5,000 रुपये देण्यात येतात. तर मित्रांनो, 1 मार्च 2017 ते आजपर्यंत या 5,000 रुपये योजनेचे एकूण किती लाभार्थी आहेत, याची यादी कशी पाहावायची, आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाभार्थी आहेत हे कसे पाहावायचे, तसेच या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे ऑनलाईन कसे पाहावायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग, जास्त वेळ वाया न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगल सर्च इंजिनवर आल्यानंतर या ठिकाणी mahabocw.in अशी वेबसाईट प्रविष्ट करायची आहे. मित्रांनो, या वेबसाईटवर येण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे अशा प्रकारे एक संकेतस्थळ मिळून जाईल, अशा प्रकारे एक वेबसाईट मिळून जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी मुख्य मेनू दिसून येतो. या मेनूमध्ये आल्यानंतर या ठिकाणी लाभ वितरित असे एक ऑप्शन दिसून येते. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, 4-5 असे ऑप्शन दिसून येतात. यामध्ये एक दुसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन आहे, अवजारे खरेदीसाठी ₹5,000 मदत, यावर क्लिक करावी. या ठिकाणी आवश्यक हत्यारे व अवजारे खरेदीसाठी 5,000 रुपये असे हेडिंग मिळते आणि त्यानंतर कालावधी दिलेला आहे. हा कालावधी आहे 1 मार्च 2017 ते 15 ऑक्टोबर 2019. तर या कालावधीमध्ये कोणाकोणाला लाभ मिळालेले आहे, या योजनेचे एकूण किती लाभार्थी आहेत त्याचे या ठिकाणी सर्व डिटेल्स दिलेले आहेत. मित्रांनो, हे पहा, या ठिकाणी जिल्ह्याचे नाव दिलेले आहेत आणि या ठिकाणी 5,000 योजनेचे एकूण किती लाभार्थी आहेत त्याची संख्या दिलेली आहे आणि त्याच्या शेजारी संबंधित जिल्ह्याची PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. तर तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या समोरचे जे डाउनलोडचे ऑप्शन दिसून येते त्या डाउनलोडच्या बटनवर क्लिक करून तुम्ही यादी डाउनलोड करू शकता. आता उदाहरणासाठी मी परभणी जिल्ह्याची जी यादी आहे, परभणी जिल्ह्याची जी यादी आहे त्या यादीवर डाउनलोड जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर मी क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे PDF मिळून जाईल. या PDF आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ही जी PDF आहे या ठिकाणी जे डाउनलोडसुद्धा करू शकता, प्रिंट काढू शकता. आता या यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहावायचे त्यासाठी पहा मित्रांनो. आता ही संपूर्ण यादी जी आहे ही संपूर्ण आपल्या जिल्ह्याची यादी आहे. यामध्ये नाव कसे सर्च करायचे ते पहा. जर तुम्ही PC मध्ये सर्च करत असाल तर Ctrl+F दाबून तुमचे नाव या ठिकाणी प्रविष्ट करावे आणि इंटर मारावे. त्यानंतर तुमच्या नाव या ठिकाणी मिळून जाते. आणि जर तुम्ही मोबाईलवर सर्च करत असाल तर तुमच्या मोबाईलवर एक उजव्या हाताला 3 आडव्या रेषा दिसून येतात. त्या आडव्या रेषेवर क्लिक करून त्यावर फाइंड इन पेज असे एक ऑप्शन मिळून येते. या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे नाव त्या ठिकाणी प्रविष्ट करून सर्च करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र.